नमस्कार मित्रांनो, मी राजू सातळिया, तुम्ही बघत आहात भूमिगन चॅनल। मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत की आदिवासीची जमीन बिगर आदिवासी जमीन विकत घेऊ शकतो की नाही त्याची पूर्ण माहिती घेणार आहोत। आणि जरी विकत घेतली तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो, शासनाची कशा प्रकारे परवानगी घ्यायची आहे, शासनाने काय GR काढलेला आहे, कोणती आपल्याला आदेश दिलेले आहेत, त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि कोणती कारवाई आहे ते पण मी तुम्हाला समजवणार आहे। आणि जो हा शासनाचा GR आहे तोच मी तुमच्यासाठी ओपन करून ठेवलेला आहे। आणि हा GR तुम्हाला कुठे भेटेल ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजवणार आहे की कुठे मी हा GR तुम्हाला देणार आहे जर तुम्हाला पूर्ण माहिती घ्यायची असेल तर। तुम्ही इथे बघत असतील तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 36 अ नुसार शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय आदिवासी व्यक्तीची जमीन बिगर आदिवासी व्यक्तींना विकास करारनामे कुलमुक्त्या पत्राद्वारे त्या जमिनीवरील करायाच्या विकास कामास व त्या जमीन अकृषी करण्यास परवानगी न देण्याबाबत तसेच अधिकृत हस्तांतरणाबाबत करावयाच्या कारवाईबाबत हा GR त्यांनी काढलेला आहे। आणि आपण बघणार आहे तिथे तुम्ही GR हा बघत असतील तर पूर्ण माहिती घेणार आहेत आपण व्हिडिओला। जर अजून तुम्ही लाईक केलं नसेल तर पहिले लाईक करून ठेवा, कारण की मी आज लाईक करण्यासाठी का सांगतो, कारण की तुम्ही लाईक करत नाही आहेत। आणि कोणी नवीन चॅनलवर आलं असेल तरी पहिले सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आज जी जमीन आहे किंवा तुमची प्रॉपर्टी आहे त्याबद्दल कायदे आणि जमिनी मोजणीचे काय प्रॉब्लेम असतील ते आपल्या चॅनलवर तुम्हाला सॉल्व करून दिले जातात। तर आपण सुरुवात करूया की काय GR आहे आणि कोणते तिकडे आदेश दिलेले आहेत, कोणती कारवाई करण्यासाठी सांगितलेली आहे। तर मी तुम्हाला वाचून दाखवतो हा GR। आदिवासी सर्वांगीण विकास समिती यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे आदिवासी व्यक्तीच्या समितीच्या हस्तांतरणासंदर्भात जनहित याचिका क्रमांक 120/2010 दाखल केलेली आहे। आदिवासी खातेदारांच्या जमिनीच्या हस्तांतरणासंदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 36 अ नुसार शासनाची पूर्व परवानगी न घेता आदिवासी खातेदारांकडून त्यांच्या जमिनीबाबत विकास करारनामा किंवा कुलमुक्त्या पत्र करून जमिनीचा विकास करतात व इमारती बांधून त्यातील सदनिका म्हणजेच फ्लॅट वगैरे किंवा घरं अन्य व्यक्तीस विक्री करतात। सदनिका विक्री झाल्यानंतर जमिनीची हस्तांतरणाबाबत नियमानुसार शासनाची परवानगी घेतलेली नसल्यामुळे अशा सदनिकाच्या अभिहस्तांतरणाबाबत देखील अडचणी निर्माण होतात। शासनाची पूर्व परवानगी न घेता आदिवासी व्यक्तींची जमीन विकास करारनामा व कुलमुक्त्या पत्राद्वारे हस्तांतरित करण्यात येऊन तेथील जागेवर बांधकाम येणाऱ्या इमारतीस गोळा परस्पर अन्य व्यक्तीची विक्री करून अशा व्यक्तीची व त्याप्रमाणे मूळ आदिवासी खातेदारांची फसवणूक केली जाते। म्हणजे आपल्याला ही समज नसते मित्रांनो, आपण म्हणजे सदनिका त्यांनी सांगितलेलं म्हणजे एखादं घर असू द्या, फ्लॅट असू द्या, ते तिथे बांधलेलं असते त्याची आपण पूर्ण चौकशी केली पाहिजे, नाहीतरी ते जो करार असतो तो रद्द पण होऊ शकतो, तुमचे पैसे पण जाऊ शकतात। असा मुद्दा प्रामुख्याने याचिकाकर्त्यांनी उपरोक्त जमीन जनहित याचिकामध्ये उपस्थित केला आहे। आता आपण दुसरा त्यांचा मुद्दा बघूया। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 36 व 36 अ अन्वये आदिवासी खातेदारांच्या जमिनी हस्तांतरणावर निर्बंध आहे। तर इथे त्यांनी पूर्ण स्पष्टपणे इथे लिहिलेलं आहे, तुम्ही इथे वाचू शकता हा जो ओळ आहे ती, त्यांनी हस्तांतरणाबाबत पूर्ण निर्बंधच त्यांनी दिलेले आहेत। सदर कलम 36 अ मध्ये राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेशिवाय व जिल्हाधिकारी यांच्या पूर्व मंजुरीशिवाय आदिवासी व्यक्तीची जमीन विक्री करून दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्याची किंवा कोणत्याही न्यायालयाच्या निवाड्याची किंवा प्रकरणात आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी केलेली विक्री धरून देणगी देऊन, म्हणजेच इथे ते प्रकार दिलेले आहेत की आदिवासी जमिनी कशाप्रकारे बिगर आदिवासीचे लोक स्वतःच्या नावावर करून देतात। तर एखादा न्यायालयाचं प्रकरण असतं त्याच्याबद्दलमुळे पण ती होऊ शकते किंवा देणगी देऊन असते, अदलाबदल करून घेऊन टाकतात, गहाण ठेवून म्हणजे एखादी आदिवासीची जमीन असेल त्याला गहाण ठेवतात आणि म्हणजे पैसे परत न करण्यासाठी मग ती जमीन त्यांच्या नावावर करून घेतात किंवा पट्ट्याने देऊन किंवा अन्य कोणत्याही प्रकारे बिगर आदिवासीच्या नावाने हस्तांतरण करता येत नाही। म्हणजे हे जे त्यांनी मुद्दे दिलेले आहेत इथे, जे त्यांनी पण इथे रेष दिलेली आहे, तर मी पण तुम्हाला सांगतो लाल रेष मी जी टाकली अशा प्रकारे कोणत्याच व्यवहार आपण करू शकत नाही आणि हस्तांतरण करण्यात येणार नाही अशी स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 उपरोक्त कलमातील अन्य कोणत्याही प्रकारे हा उल्लेख विचारात घेता आदिवासी व्यक्तीची जमिनीचा विकास करारनामा किंवा कुलमुक्त्या पत्र करून बिगर आदिवासी
व्यक्तीस त्या जमिनीची वहिवाट हस्तांतरित करण्यावरही निर्बंध असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सदर तरतूद विचारात घेता आदिवासी व्यक्तीची जमीन बिगर आदिवासीच्या व्यक्तींनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 36 अ मधील तरतुदीनुसार शासनाची पूर्व परवानगी न घेता कुलमुक्त्या पत्र किंवा अथवा विकास करार नामाद्वारे हस्तांतरण केलेला असेल तर असे विकास करारनामे विधी अग्राह्य म्हणजेच गैरकायदेशीर ठरतात. त्यामुळे याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता ह्या सूचना आहेत तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये समजवतो की कशा प्रकारे सूचना आहेत. ते विकास करारनामाचा किंवा अथवा कुलमुक्त्या पत्राचा वा तत्सम कागदपत्राच्या आधारे त्या जमिनीचा गाव नमुना नंबर 712 अधिकार अभिलेख त्या विकास करारनामाची अथवा कुलमुक्त्या पत्राचा कोणत्याही नोंद घेण्यात येऊ नये. हे म्हणजे त्यांनी आदेश दिलेले आहेत कोणाला, तलाठ्यांना आणि सगळ्यांना तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत की अशा करारनामाचे कोणतीच नोंद तिथे 712 घेऊ नये. तसेच कायद्यातील प्रचलित तरतुदीनुसार याबाबत कार्यवाहीची सुरू करावी, म्हणजे तरतुदीनुसार याबाबत कार्यवाही सुरू करावी जर काय जर तिथे तरतूद असेल तर. दुसरा आहे अकृषित करण्यास परवानगी देण्यात येऊ नये, म्हणजेच जी आदिवासी जमीन असते त्याला अकृषित म्हणजे NA करण्यासाठी परवानगी देऊ नये. महाराष्ट्र महानगरपालिकेकडून अथवा अन्य नियोजन प्राधिकरणाकडून कोणताही विकास आराखडा मंजूर करण्यात येऊ नये व कोणत्याही प्रकारचा विकास करण्यास परवानगी देऊ नये, म्हणजेच विकास करारनामा केलेला असतो तरी त्याला परवानगी मिळत नाही अशी त्यांनी स्पष्टपणे केलेलं आहे. आणि इथे महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 कलम 36 व 36 अ ला पात्र अधीन अशा स्पष्ट नोंदी घेण्यात याव्या. ज्या पात्र असतील म्हणजे जो शेरा असेल तुमच्या 712 असू शकतो शेरा हा तुम्ही चेक करू शकता. 36 व 36 अ ला पात्र असा जो शेरा असतो त्यातलाच फक्त तिथे नोंदी घेण्यात याव्या म्हणजे हा त्यांनी आदेश तिथे काढलेला आहे. आता कोणी काढलेला आहे तो पण मी तुम्हाला समजवणार आहे. तरतुदींचा तात्काळ आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, म्हणजे जसा जर कुठे हस्तांतरण होत असेल तर त्याला आवश्यक अशी कारवाई लगेच करण्यात यावी. हे परिपत्रक नगर विकास विभागाच्या समितीने निर्मित करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल व आदेशानुसार व नावाने. हे सगळे नावं आहेत त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे. तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की बिगर आदिवासीची जमीन बिगर आदिवासी घेऊ शकत नाही आणि जरी घेतली असेल तर त्यांना पूर्व परवानगीची गरज असणार आहे. तर तुम्हाला हेच मी व्हिडिओमध्ये समजवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. जर तुम्ही आदिवासीची जमीन घेत असतील तर तुम्हाला पूर्व परवानगीची गरज लागणार आहे आणि जर पूर्व परवानगी घेत नसतील तर तुम्हाला ते बेकायदेशीर व्यवहार ठरतील आणि तुमचा व्यवहार पण रद्द होऊ शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. कोणी नवीन चॅनलवर आलं असेल पहिले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटत राहील. आणि जे आपल्या जमिनीचे कायदे आणि जमिनीचे कोणतेही प्रॉब्लेम असू द्या ते आपल्या चॅनलवर सॉल्व केले जातात. तुम्हाला माझ्याशी कॉलवर बोलायचं असेल तरी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला असतो, तुम्ही तिथे कॉल चार्जेस भरून माझ्याशी कॉलवर बोलू शकणार आहे. चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.